शिवाजी महाराज की जय। हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। दीपावलीच्या प्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। काल आपण वसुबारसचा ब्लॉग बघितला होता आणि दिवाळी म्हणजे किल्ला आला। किल्ला हा सगळीकडे, लहान मुलं, सगळी मोठी, लहान, सगळे करतात किल्ला। किल्ल्याची आवड सगळ्यांनाच असते। तर मी माझ्या घराच्या बाजूला एक विद्यामंदिर प्रशाला आहे, माझ्या घराच्या जवळच आहे। तर मी तिथं काल आले होते, तिथं काल भेट दिली। खूप छान प्रकारे किल्ल्याची बांधणी केलेली आहे, जेणेकरून आत्ताच्या यंग जनरेशनला या सर्वांची माहिती कळावी। तर मी ह्याच्याबद्दल थोडंसं या शिक्षकांना विचारू इच्छिते, तर आपण त्यांच्याकडे वळूया। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही तुमच्या केलेल्या प्रकल्पाबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या। या ठिकाणी विद्यामंदिर प्रशालेचे सगळे शिक्षक, विद्यार्थी यांच्या एकत्रीकरणातून आम्ही हा प्रतापगडची प्रतिकृती साकार केलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर इतिहासाचे संस्कार व्हावेत, आणि मी काल जसं म्हटलं तसं की इतिहास मस्तकातून न शिकता हृदयापासून शिकायला हवा, ही जी महत्त्वाची भूमिका आहे त्यासाठी आम्ही हे उभं केलेलं आहे। गेले 2 वर्ष आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय शैलेशदादा देशपांडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे 2 वर्ष असंच राबवतो आहे। 2018 साली आम्ही जाणता राजा हे जे नाटक आहे त्या नाटकाचं इथं 5वी ते 9वीचे 178 विद्यार्थी घेऊन आणि 35x70 मोठं स्टेज टाकून संपूर्ण रायगडाची प्रतिकृती त्याच्यावर उभी करून आम्ही ते नाटक केलं होतं। त्या नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। तर अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत त्या नाटकापासून, त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरांच्यावरचं नाटक असेल किंवा अन्य जे जे काही उपक्रम होते, रामायणावरचं गोडबोले गुरुजींचं व्याख्यान असेल, असे अनेक उपक्रम दरवर्षी आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली इथं केले जातात। आणि नुसता अभ्यासच नको तर अभ्यासाबरोबर काही चांगले संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हावेत या सर्व दृष्टिकोनातून आम्ही हे उपक्रम राबवतो। तर शिक्षकांनी या खूप छान अशा पद्धतीने मुलांना इतिहास कसा समजावा आणि कसा त्यांच्या मनामध्ये रुजवावा याच्यासाठी खूप छान प्रयत्न केले। खूप छान प्रकारे त्यांनी याची मांडणी केलेली आहे, बांधणी केलेली, आखणी केलेली आहे। आणि जसं सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी जाणता राजा हे नाटक झालं होतं। इतकी खचाखच गर्दी होती तिथं की मी खूप अशी वर जाऊन पाठीमागं बसले होते। आणि खूप छान प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टी, मला असं वाटत होतं जसं की मोठा कुठला तरी प्रयोग चालला आहे, आणि कळू सुद्धा दिलं नाही की एवढ्या छोट्या छोट्या चिमुकल्याने किती छान पात्र रंगवली त्याच्यामध्ये। 178 विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही विट्यासने एक हत्तीही आणला होता आणि एका चित्रपटातले 5 घोडे होते, पद्मिनी चित्रपटातले, पद्मिनीच मला वाटतं, त्या चित्रपटातले 5 घोडेही आम्ही आणले होते। बैलगाडीचाही वापर केलेला होता, पालखी होती, अशा सगळ्या गोष्टींचा वापर आम्ही त्याच्यामध्ये करून त्याला एक जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता। आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं त्याला सहकार्य केलं। त्याला नाशिकवरनं 2 रेफरी आले होते, त्यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांचे ड्रेपरीचे फोटो काढून, नाटकातले काही फोटो काढून, मग त्याला त्यांनी ते प्रशस्तीपत्रक जे आहे वर्ल्ड रेकॉर्डचं ते दिलं। तर आपण आता पुढे किल्ल्याची माहिती थोडीशी आपल्या विद्यार्थ्यांकडून घेऊया। तर चला आपण किल्ला बघूया आता। तर आपण मगाशी शिक्षकांकडून माहिती घेतली या प्रकल्पाबद्दल, आता आपण त्यांच्या विद्यार्थ्यांकडून कसं किल्ला बांधला आहे, कशा पद्धतीनं त्याचं काय काय रिझन्स आहेत त्याच्यामागं, ऐतिहासिक, भौगोलिक, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव सुमुख विश्वनाथ रानडे। आज विद्यामंदिर प्रशाला येथे इको फ्रेंडली किल्ला बांधलेला आहे। या किल्ल्याचं नाव प्रतापगड आहे, हा भोरप्या डोंगरावर बांधलेला आहे। तर या इको फ्रेंडली किल्ला बांधण्यासाठी ते खळ, काव, व्हाइटनिंग पावडर, परत इथं कलर केलेले लाकडाचा भुसा, कागदाचे गोळे, हे कागदाचं ग्राइंड केलेलं मिक्सचर आहे आणि हे ते लाकडाचा भुसाच आहे। या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून जी उंची आहे ती आहे 3556 फूट। या किल्ल्याची लांबी आहे ती 1400 फूट आहे, व रुंदी आहे ती 400 फूट आहे। हा महाबळेश्वरच्या जटात पारतोंडी घाटाच्या ओठावर व रडतुंडी घाटाच्या नाकावर पसरलेला आहे। यापुढची माहिती आपल्याला सर्वेश कर्नाळे सांगेल। महाराजांनी विजय मिळवला, जावळी ही अत्यंत महत्त्वाचा प्रदेश म्हणून आणि तो देखील महाराजांच्या ताब्यात हे जाणल्यावर बडी बेगमला खूप चिंता होऊ लागली। आदिलशाहीमध्ये खळबळ माजली, म्हणून
बडी बेगमनं दरबारामध्ये विडा ठेवला आणि तो विडा उचलला अफजलखानाने. विडा उचलल्यावर तो 35,000 सैन्यासह स्वराज्यावर आला. त्याने वाटेत खूप मंदिरे नष्टही देखील केली. मग अफजलखानाची आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली. भेट ठरल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या अफजलखानासाठी खास शामियानाही देखील उभा केला होता. त्यानंतर महाराजांनी शामियान्यामध्ये प्रवेश केला. शामियान्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अफजलखानाने आलिंगन पसरले व म्हणाला, आओ शिवाजी आओ हमसे गले मिलो. असे म्हणत त्याने महाराजांना घट्ट मिठी मारली. घट्ट मिठी मारल्यावर त्याने आपल्या काखेमध्ये शिवाजी महाराजांचे शिर धरले आणि त्याकडे असणारी कट्यार ही महाराजांच्या पाठीत खुपसली. महाराजांनी घातलेल्या चिलकतीमुळे त्यांच्यावरचा वार वाचला आणि महाराजांनी त्यांच्याकडची वाघनखे अफजलखानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा पूर्ण कोथळाच बाहेर काढला. दगा दगा म्हणत अफजलखानाने त्याचा कोथळा आपल्या पोटात घालत तो पालखीकडे गेला. पालख्यामध्ये तो बसला आणि त्याला अवघे 12 भोयांनी उचलले. ह्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की अफजलखानाचे वजन किती होते. आणि त्यानंतर संभाजी कावजी या मर्द मराठ्याने त्या भोयांचेच पाय कापले आणि अफजलखानाचा शिरच्छेद केला. या पुढची सगळी माहिती अथर्व जोशी असं ऐकला असेल अफजलखानाचं वध. आता आपण यामागचे 5 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज भेटीस येत होते त्याच्या 15 दिवस आधी सईबाईंचं निधन झालं. ते दुःख पचवत ते शिवाजी महाराज अफजलखानाचं भेटण्यास आले. त्यांनी कर्तव्य पहिल्यांदा जाऊन भावना नंतर ठेवल्या. अशा प्रकारे त्यांनी अफजलखानाचा या दुःखाच्या डोंगरासह सकट त्यांनी अफजलखानाचा वध केला. दुसरं म्हणजे काय होतं, जेव्हा शिवाजी महाराज भेटीस जात होते त्यांनी पूर्णतः त्यांची दाढी बारीक केली होती. शत्रूच्या हातात ती दाढी सापडणे यामागचा त्यांचा हेतू होता. तिसरं म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज अफजलखानचा वध केला तेव्हा जी अफजलखान सैन्य होतं ते निम्म अर्ध संपलं. यामागचं कारण म्हणजे रामोशी बंधू रामा आणि भीमा हे दोन बंधू होते. ते शिवाजी महाराजांपाशी गेले व त्यांनी म्हणलं, शिवाजी महाराज आम्ही तुमची मदत करू इच्छितो. शिवाजी महाराजांनी उद्गारले, काय मदत कराल. त्यांच्या हातात अशी कला होती की ते झाडे अशा प्रकारे कापत आपल्याला वाटेल ती झाडे उभीच आहेत, पण ती जर तुम्ही हलकं जरी बोट लावला तर ती झाडे लगेच खाली पडतील. मग त्यांनी शिवाजी महाराजांसुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच आदेश दिला की या जावळीच्या जंगलात त्यांनी ही अशा प्रकारे झाडे कापून ठेवावीत. मग जेव्हा अफजलखानाचा वध झाला तेव्हा सर्व झाडे ती आपल्या जे मावळे बसले होते त्यांनी ती फटाफटात झाडे खाली पाडून निम्मार्ध सैन्य अफजलखानाचं संपवलं. तिसरं म्हणजे जे तारीख ठरवली 10 नोव्हेंबर 1659 तारीख ठरवली. 10 नोव्हेंबरच का, कारण तेव्हा हिवाळा असतो व दिवस छोटा व रात्र मोठी असते. यामागचं ते कारण होतं. 12 नोव्हेंबरची वेळ ठरवली. यामागचं कारण म्हणजे काय होतं की जेव्हा जे शत्रू जेव्हा अफजलखानाचा वध झाल्यानंतर शत्रू जे राहतील ते जावळीच्या जंगलात जे आपले मावळे असतील ते त्यांच्यावर तुटून पडतील. मग त्यांनी 12 नंतरची वेळ, कारण काय होतं, 12 नंतरच्या नंतर प्रतापगडा मागं सूर्य जातो व त्यांची जी मावळ्यांची सावली पडत नाही. यामागचा हेतू होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांची बुद्धी तुम्ही जाणून घेऊ शकता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी 5 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला याच्यावरनं समजतील. आता पुढचं आपल्याला सांगेल पार्थ. प्रतापगडावर गेला तर इथे तुम्हाला वाहनतळ बघायला मिळेल. तसेच त्या तटबंदीमध्ये आपल्याला गोमुखीचा दरवाजा दिसेल. तिथून तुम्ही असं वर आला की हा शिवप्रताप बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच तुम्ही पुढे गेला की इथे तुम्हाला घोड तलाव म्हणून दिसायला मिळेल. तसेच पुढे गेला की हा चिलखती बुरुज आहेत. चिलखती बुरुज गूळ शिसे चुना कडधान्यांपासून बनविलेला आहे. तसेच पुढे आला की हा बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार दिसेल. हा जो बालेकिल्ला आहे त्याचा प्रवेशद्वार इथे आहे. तसेच पुढे गेला की इथे एक सूर्यबुरुज दिसायला मिळेल, जेणे की पूर्व दिशा, त्यामुळे सूर्याचं दर्शन घडते म्हणून ह्याला सूर्यबुरुज असे म्हणतात. तसेच पुढे गेला की आपल्याला इथे एक विहीर बघायला मिळेल. ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की या विहिरीत 12 महिने पाणी कायम असते. आत्ता जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला तिथे पाणी दिसेल. ती तुम्हाला आता ओम शेगूनची दे. जर तुम्ही आता हा बुरुज बघता, ह्या बुरुजाचं नाव आहे तिहेरी बुरुज, कारण इथे 3 बुरुजांची मालिका आहे. त्यापैकी जो वरचा बुरुज आहे त्या बुरुजाचं नाव यशवंत बुरुज आहे. आता जसं तुम्ही इकडे येत जाल तर तसं तुम्हाला इथं हत्ती तलाव दिसेल. तर इथं हत्तीला पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी ही जागा आहे. तर आता जसं तुम्ही इथं याल तर हा तुम्हाला रेडका बुरुज दिसेल. आता रेडका बुरुजाचं वैशिष्ट्य
म्हणजे या जंगलात इतर भरपूर झाडे असल्यामुळे इथं वाघ सिंह यांच्यासारखे प्राणी राहत होते. आता पुढची माहिती तुम्हाला व्यंकटेश शेळके हा देईल. रेडका बुरुज झाल्यानंतर जी तटबंदी दिसते व बुरुज दिसते हे चिलकती बांधणीचे बुरुज आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते गूळ शिसे इतर कडधान्ये वाळू यांच्यापासून बनवलेले असतात. त्या पुढे गेल्यानंतर उद्ध्वस्त वास्तू दिसेल. तिथं इतिहास असा सांगतो की जिजाऊंचा वाडा होता. त्या त्याच्या पाठीमागं अश्वारूढ पुतळा दिसेल. तो पुतळा शिवाजी महाराजांचा आहे. त्याचे वैशिष्ट्य असं की तो साडेचार टनाचा आहे. मग तेवढं वजन किल्ल्यावर आणणं शक्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी 17 विविध भाग किल्ल्यावर आणले व ते जोडले. तिथे आधी शिवरायांचा वाडा होता, राहता वाडा होता व सदर होती. त्याचे 1957 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि गुप्त दरवाज्यातून बाहेर जाऊन तिथून परत बालेकिल्ल्यात जाता येईल याची त्यांची युक्ती होती. त्यानंतर इथं आल्यावर तोही गुप्त दरवाजाच आहे. त्यासाठी तो वापरला जायचा. आणि खाली एक तटबंदी दिसते आपल्याला. ती तटबंदी यासाठी की जो वरून येणारा मावळा शत्रूच्या नजरेस पडू नये यासाठी हा तटबंदी आहे. ही पुढील माहिती ऋग्वेद भुरके देईल. इथं केदारेश्वर मंदिर दिसेल. त्या केदारेश्वर मंदिर जी शिवलिंगाची पिंड आहे ती या बांधकामाच्या वेळी सापडली आहे. त्यामुळं त्या शिवलिंगाचे स्थापना तिथंच केली आहे. आणि ती पिंड स्वयंभूच आहे. तिथनं जर का आपण खाली आलो तर आपला हा वाघ दरवाजा लागतो. त्या वाघ दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे वाघ जसा लपून छपून हल्ला करतो तसं इथनं सैनिक शत्रूंवर लपून हल्ला करू शकतात. तिथं मंदिर दिसते. त्या भवानी मातेच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथली जी भवानीची मूर्ती आहे ती नेपाळमधल्या गंडकी नदी मधील शिळापासून ती मूर्ती तयार केली आहे. आणि त्या भवानीच्या मूर्तिकाराचं नाव म्हणजे मंबाजी नाईक पानसरे. भवानी मातेच्या मंदिरामध्येच अंबेराव मैतेंची तलवार आहे. तिथूनच आपण पुढे आलो की आपल्याला हा भवानी बुरुज लागतो. तिथूनच आपण तिकडनं बाहेर गोमुखी दरवाज्यातून बाहेर आलो की आपण आपली सगळी प्रतापगडाची ही फेरी पूर्ण होते. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार नवीन पिढीला कळावेत. त्यासाठी हे आमच्या शाळेने हा उपक्रम राबवला आहे. आणि आपला इतिहास हा सगळ्यांना कळावा, नवीन पिढीला कळावा, त्यासाठी हा उपक्रम आमच्या शाळेनं केलेला आहे. खूप सुंदर अशी माझी एक सैर झाली या पूर्ण किल्ल्याची. आणि आता हा असा बघितला, मला आता प्रत्यक्षात पण जाऊन बघायचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून याची माहिती ऐकताना एक अंगावर असे काटे येत होते, अंगावर शहारे येत होते. म्हणजे शिवाजी महाराजांची चौकस बुद्धी, त्यांची युक्ती आणि प्रत्येक एका भिंतीचं म्हणजे बुरुजाचं जे त्यांनी बांधणी केलेली आहे एका छान प्रकारच्या म्हणजे पद्धतीनं म्हणा किंवा सुंदर प्रकारे त्यांनी त्याची सर्व बांधणी केलेली आहे. शत्रूला आत येण्यासाठी कुठेच त्यांनी जागा सोडली नव्हती. आणि त्यांचे विचार आपल्या पिढीपर्यंत म्हणजे आजच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत याच्यासाठी खूप छान असा प्रकल्प तुम्ही केलेला आहे. आणि मला याचा जास्त आनंद झाला की ही सगळी माहिती मला विद्यार्थ्यांकडून मिळाली. कारण बाहेरचे जे मंडळ असतात ते सर्व प्रकारचे असं किल्ला बांधतात आणि एक छानसं असं रेकॉर्डिंग मागं लावलेलं असतं त्याच्यामध्ये. त्यांनी रेकॉर्डिंगमुळे काय होतं माहिती आहे का, रेकॉर्डिंग कुणी ऐकतं कुणी ऐकत नाही, पण जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा माणूस आपल्याला स्वतः अटेंड करून तिथे त्या प्रत्येक जागेची माहिती चौकसपणे आणि तेवढ्या छान अभ्यास करून देत असतो ना, तेव्हा माणसाचं लक्ष जास्त लागतं त्या गोष्टींमध्ये. आणि खूप छान वाटलं इथं येऊन, मला खूप छान एक्सपिरियन्स आला. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जे 10वीला आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि मला जास्तीत जास्त शिक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं आहे, कारण एवढ्या छान पद्धतीनं त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टी आखल्या. मुलांना सांगणं, मुलांकडून करवून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप छान गोष्ट आहे. तर मी तुम्हाला पण थँक्यू म्हणते, मला वेळ दिला तुमचा एवढा छान. खूप वेळ घेतला मी, मला माहिती आहे, पण मला खूप आवडली ही पूर्ण किल्ल्याची सैर. आणि चला आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप छान वाटलं. आणि आता आपण परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. हे किल्ला बांधण्यासाठी वापरलेलं साहित्य आहे.
हमारे गले लग जाओ, आओ। कान्हा कमारी तो हसरी, कान्हा कमारी तो हसरी। रोखो न नजारा गहरी जिरा। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला। खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान यडबडला। इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलाला, पोटामंदी पिचवा ठेकलाला। वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला। टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा। भाई रे भाई रे आला भवानी, जय शिवाजी।